नागपूरमधल्या वर्धा मार्गावरच्या नारायणा विद्यालयाकडून 3 वर्षांमध्ये घेण्यात आलेले 7.59 कोटी अतिरिक्त शुल्क वसूल करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांकडून देण्यात आलेले आहेत. वर्धा मार्गावरच्या नारायणा विद्यालयाकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात आल्या होत्या. चौकशी समितीनं तपासणी केल्यानंतर नारायणा विद्यालयानं अतिरिक्त शुल्क घेतल्याचं आढळून आलं आणि त्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी संबंधित आदेश काढला. शिक्षण विभागाला फक्त 3 वर्षाचंच शाळेनी जी काही माहिती पटसंख्या आहे ती पुरवली, त्यामुळे असं झालेलं आहे की 3च वर्षाचं त्यांनी रिकव्हरी काढलेलं आहे. ती रक्कम आहे 7.59 कोटी रुपये. परंतु 2014 ते 2019 पर्यंतची ही रक्कम आमच्या म्हणण्यानुसार, म्हणजे आम्ही जे कॅल्क्युलेशन केलं होतं त्यानुसार 15 कोटीच्या घरामध्ये ही रक्कम यायला हवी होती. तरी पण शिक्षण विभागाने असं त्या पत्रामध्ये आदेशामध्ये म्हटलेलं आहे की माहिती शाळेकडनं मिळाल्यानंतर उर्वरित जी रक्कम आहे 14, 15, 15, 16, 16, 17 ह्या वर्षाची जी रक्कम आहे ती रक्कम जी आहे ती नंतर त्याची कारवाई करण्यात येईल. नारायणा विद्यालय या शाळेवर दंड आकारला किंवा अतिरिक्त शुल्क वसूल केल्याचे त्या आदेशामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. सर्व पालकांकडून दरवर्षी फी वाढवून शाळेने ही अतिरिक्त वसुली केलेली आहे आणि ती थोडी नियमबाह्य आहे असं त्यांच्या चौकशीच्या याच्यात निष्पन्न झालं.